राज्य सरकार पर सत्ता का आनंद लेने में व्यस्त होने का आरोप लगाते हुए विधानसभा में नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने तत्काल कृषि कर्ज माफ करने की मांग की है। इसी के साथ उन्होंने राज्य में सूखा घोषित करने की मांग भी की है। किसान संकट में है, उन्हें राहत के लिए तत्काल कर्ज माफ किया जाए। गुरुवार को विमानतल पर वडेट्टीवार ने पत्रकारों से चर्चा की। उन्होंने कहा, सोयाबीन कपास की फसल खराब हो गई है, मराठवाड़ा में वर्षा कम हुई है, बांधों में 36% पानी शेष रह गया है, पेयजल सिंचाई के लिए जल की आवश्यकता है। राज्य को सूखाग्रस्त घोषित करने की मांग पहले ही की गई है, लेकिन सरकार ने मांग को गंभीरता से नहीं लिया। नहीं, राज्य मध्ये प्रचंड शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे। शेतकऱ्यांच्या वेदना जाणायला या सरकारकडे वेळच नाही। सत्तेचा मलिदा चाकण्यामध्ये हे सरकार व्यस्त आहे। मी सुरुवातीपासून हा विषय घेऊन मानत होतो की राज्याला दुष्काळग्रस्त घोषित करा, परंतु या सरकारला दुष्काळ जे डिझास्टर किंवा मदत पुनर्वसन खातं आहे त्याची एक उपसमिती आहे, ज्याला SDRF NDRFच्या निकषानुसार केंद्र सरकार मदत करते, तो ती बैठकसुद्धा संबंधित मंत्र्यांनी आणि सरकारने घेतली नाही आणि केवळ तोंड बघून 40 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केलेत आणि बाकीच्या तालुक्यांना नंतर घोषित झालेल्या 1000 मंडळांना केंद्र सरकार मदत करू शकत नाही आणि राज्य सरकारने हात वर केलेले आहेत की आम्ही मदत करू शकत नाही। अशा स्थितीत शेतकरी जगणार कसा? सोयाबीनचं पीक गेलं, कापसाचं पीक गेलं, धानावर अनेक रोगांनी उद्ध्वस्त केलं आहे आणि म्हणून आज विशेष करून मराठवाड्यामध्ये आज पाऊसाचं प्रमाण 36% पाऊस पाणी धरणामध्ये शिल्लक आहे आणि आपल्याला 7 महिने परत करायचे आहे। पिण्याचं पाणी नाही, शेतीमध्ये पिकत नाही आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आता किडनी विकायची पाळी आली, शेती विकायची पाळी आली, वावर विकायची पाळी आली, म्हणजे शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं सरकार आहे आणि लवकरात लवकर सरकारने या राज्यामध्ये कर्जमाफी केल्याशिवाय, कर्जमुक्त केल्याशिवाय शेतकऱ्याला आता या राज्यातील शेतकरी वाचणार नाही। सरकार सूखा स्थिति पर गंभीर नहीं है, इसीलिए SGRF NDRF के मापदंड के अनुसार केंद्र सरकार मदद करती है, संबंधित मंत्री व सरकार ने बैठक नहीं ली है, ऐसे में वडेट्टीवार ने कहा है। वही मराठ समाज के आरक्षण पर उन्होंने कहा कि मराठा आरक्षण को हमारा विरोध नहीं है, मगर OBC के आरक्षण को धक्का नहीं लगना चाहिए। नहीं, आता सरकार जरंगे अधिवेशन विचारू आम्मी तुमचं गुपचूप काय ठरलं की आतमधून ठरलं की बाहेरून ठरलं ते सगळं आम्ही विचारू आणि कुणालाही कोणतंही आरक्षण देण्यामध्ये मराठा समाजाला कधीच आमचा विरोध नव्हता, आजही नाही उद्याही नाही। केवळ OBC च्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही ते द्यावं ही मागणी कायम आहे। शीतकालीन अधिवेशन अब से कुछ ही दिनों में नागपुर में होने जा रहा है। देखना होगा कि इन मुद्दों को विपक्ष कैसे न्याय दे पाता है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ प्रकाश श्रृंखला, BCN News नागपुर।